लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नमस्कार, यत्ता दहावी म्हणजे माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्र परीक्षा चा रिझल्ट आपल्या सर्वांना माहिती करून देण्यासंदर्भामध्ये मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या शाळांतर परीक्षा माध्यमिक शाळांतर परीक्षा म्हणजे यत्ता दहावीच्या परीक्षा ज्या होत्या तर आपण 29/4/2021 ते 20/5/2021 पर्यंत घेण्यासंदर्भामधला निर्णय घेतला होता। परंतु आपणही जाणता की ज्या तऱ्हेने कोरोनाची संख्या मधल्या काळामध्ये वाढती झाली आणि त्यावेळेला आपण असा निर्णय घेतला, जो निर्णय आपण 12 मेला घेतला की या परीक्षा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात याव्या आणि त्या ठिकाणचं जे मूल्यमापन कशी पद्धत असावी किंवा गुणगणना कशी देण्यात यावी या संदर्भामधला GIR आपण 28 मेला काढला आणि त्या माध्यमातून आपण दहावीचे मूल्यमापन आणि गुण देण्यासंदर्भामधली जी आहे ती एक GIR काढून आपण मुलांपर्यंत ती माहिती उपलब्ध करून दिली। त्यानंतर मी सांगायला पाहिजे की ते मूल्यमापन करण्यासंदर्भामधलं शिक्षकांचं प्रशिक्षण असेल किंवा त्याच्यासाठी वेबिनार असेल ते आपण 10 जूनला जे आहे ते ऑर्गनाईज केलं आणि या माध्यमातून आपण शिक्षकांना सांगितलं होतं की 23 जून ते 2 जुलैपर्यंत त्यांनी याचे सगळे मार्क्स जे आहेत ते विद्यार्थ्यांचे गुण मिळाले हे त्याची नोंदणी करावी। आणि ह्याच्यामध्ये मला सांगायला पाहिजे की एकूण मुले जे आहेत मुलगे ते आहेत 9,09,931 आणि ह्या प्रविष्ट ज्या मुली होत्या याच्यामध्ये त्यांची संख्या आहे 7,48,693 अशी एकूण 16,58,624 मुलं या प्रवेशासाठी जे आहे ते परीक्षेमध्ये त्या मुलांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये 8 माध्यमाचं ते प्रविष्ट होतं। आज या माध्यमात तुम्हाला एकच सांगायचं आहे की यत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे। आपण तो निकाल जो आहे तो उद्या दिनांक 16 जुलैला दुपारी 1 वाजता लावत आहोत। त्या संदर्भामधली संकेतस्थळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू। परंतु आज मी आपल्या सगळ्यांना दहावीच्या परीक्षेला जे जे विद्यार्थी अपेअर झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपलं भविष्य उज्ज्वल राहो हे शुभेच्छेच्या मी आपल्याला या ठिकाणी देते। सगळ्यांना मी ऑल द बेस्ट बोलते। धन्यवाद।